नमस्कार, जय सद्गुरु रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आहे सातवी माळ, रंग आहे लाल। तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। त्या निमित्ताने नवरात्री स्पेशल आपण कडाकणी ही रेसिपी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कडाकणी करण्यासाठी या इथे मी 3 वाटी चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे। त्यानंतर आहे साखर 1/2 वाटी आणि रवा 3 बारीक चमचे घेतलेला आहे, 3 टेबलस्पून। त्यानंतर तूप घेणार आहे 2 चमचे, गरम करून साजूक तूप, आणि चवीनुसार मीठ। परातीमध्ये साधारण मी 1 वाटी पाणी घेत आहे, त्यामध्ये ही साखर टाकत आहे। ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। शक्य असल्यास तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता ही साखर, पण शक्य तुम्ही याच पद्धतीने करते, 5 ते 7 मिनिटे लागतात। इथे पाहू शकता आपली साखर या पाण्यामध्ये विरघळलेली आहे। आता यामध्ये मी टाकून घेणार आहे हा मैदा। त्यानंतर रवा, चवीनुसार टाकत आहे मीठ। त्यानंतर हे गरम करून घेतलेलं साजूक तूप साधारण 1-3 चमचे आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाण्याच्या साहाय्याने पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला 1-10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे, त्यानंतर आपण त्याची कडकणी करणार आहोत। या इथे आपली कणिक छान भिजलेली आहे। आता मी थोडंसं पुन्हा एकदा तेल टाकून घेणार आहे आणि मळून घेत आहे। या पद्धतीने मळून घेत आहे। साधारण या साईजचा एक गोळा घेऊन आपण लाटून घेणार आहोत। इथे पीठही वापरू शकता तुम्ही, ज्याच्या त्याच्या रीतीरिवाजाप्रमाणे हा कडकण्याचा नैवेद्य दाखवला जातो। आमच्या इथे सातव्या माळेला या कडकण्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत। इथे माझी ही एक पुरी लाटून झालेली आहे। आता मी झाकणाच्या साहाय्याने याला आकार देऊन घेत आहे, जेणेकरून आपल्या सर्व कडाकण्या एकसारख्या होतील। त्यानंतर साईडने फिरकीच्या चमच्याने फिरवून घेत आहे। चमच्याच्या साहाय्याने आता या कडाकणीला मी टोचा मारून घेणार आहे, जेणेकरून आपली ही पुरी असते पुरीसारखी ही कडाकणी फुगू नये म्हणून। या पद्धतीने मी बाकीच्या सर्व कडकणी लाटून घेणार आहे। या इथे आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण ही कडकणी तळून घेणार आहोत। पलटी करून घेते। याच पद्धतीने मी सर्व कडकणी करून घेणार आहे। कडकणी आपल्याला जास्त लालसरही नाही तळून घ्यायची।
आता मी काढून घेत आहे। या इथे हे कडकने करून तयार झालेली आहेत। मग तुम्हाला आजची कडकने ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।